बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वजण ओळखतात, पण त्यांच्या पहिल्या पत्नी रमाई यांच्याबद्दल बहुतेक जणांना माहिती नाही आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांच्याबद्दल त्यांची थोडीशी माहिती सांगणार आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांची आज जयंती. 7 फेब्रुवारी 1898 वंदनगाव येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. खेळण्याबागडण्याच्या वयातच आईवडिलांचे छप्पर हरवले, त्यामुळे कोवळ्या मनावर फार मोठा आघात झाला. त्याच्यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांच्यासोबत मुंबई भायखळा मार्केटमधल्या चाळीत राहायला आल्या. रमाबाई यांचे लग्न त्या काळी बालविवाह प्रथेनुसार करण्यात आला होता. लग्नाच्या वेळी त्यांचे वय अवघे 9 वर्षाचे होते आणि बाबासाहेबांचे वय 14 वर्षांचे होते. लग्न समारंभ अगदी साध्या पद्धतीने पार पडला. लग्नाच्या काही वर्षांनंतर बाबासाहेब 1923 साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. त्यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या. त्या दुष्काळाच्या आगीत होरपळत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहावले नाही. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखाशी अडचणीशी गरिबीशी भांडत होती. दुःख त्याग समजूतदारपणा कारुण्य उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने त्या काळात आपल्या अनेक आप्तजनांचे मृत्यू पाहिले. बाबासाहेबाच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची जड पोहोचू दिली नाही. रमाईचे शरीर काबार कष्ट करून आता थकले होते. त्यास त्यांचा आजार अनेक उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. आजार विकोपाला गेला. 27 मे 1935 रमाईचे दुःखद निधन झाले. त्यागमूर्ती माता रमाबाई दलिताची आईला कोटी 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 प्रणाम.